अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्ष सक्त मजुरी व विविध कलमानुसार पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा करारच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल सरकार पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील संजयनगर विजयनगर येथील महेश दिनकर चव्हाण यांनी अल्पवयीन पीडितेशी गोडगोड बोलून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले म्हणून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपी क्रमांक दोन पीडितेची चुलती हिने पीडिता गरोदर असल्याचे माहीत असताना देखील घरातील लोकांना न सांगता परस्पर पीडितेला औषधोपचारासाठी घेऊन गेली म्हणून सदर आरोपीवर बालकांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलमाप्रमाणे कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला पीडितेला दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर गुन्ह्याचा तपास सुरू झाला तसेच पीडितेने गुन्ह्याचे ठिकाण स्वतः दाखवले तसेच आरोपीने केलेल्या कृत्याची सत्यता विषेध केली सदर पीडिता तेवीस आठवड्याची गरोदर असल्याचे समजताच तिचे वय तपासण्यात आले त्यावेळी ती पंधरा ते सोळा वर्षाची अल्पवयीन असल्याचे दिसून आले एकूण साक्षीदारापैकी पीडित मुलगी तिचे वडील यांचे व डॉक्टरांचे जबाब महत्वाचे मानून गुन्हा शाबित झाल्याने आरोपीला न्यायालयाने शिक्षा दिली सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील राजेंद्र सी शहा यांनी एकूण सहा साक्षीदार तपासले या खटल्यात राजेंद्र शहा यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून व तपासी अधिकारी दीपकज्योती पाटील पीडित मुलगी तिचे वडील व डॉक्टरांचे जबाब महत्वाचे धरून कोर्टात गुन्हा शाबित झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के एस सक्त मजुरी व पंचवीस हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली या खटल्यादरम्यान सरकारी वकील राजेंद्र शाह यांना ऐश्वर्या यादव ऍडव्होकेट कोमल लाड यांनी मदत केली तसेच कोर्ट पैरवी स्क्वॉडचे कराड कोर्टातील कोर्ट ड्युटीचे पोलीस हवालदार आर जी गोरे महिला कॉन्स्टेबल अर्चना पाटील यांचे सहकार्य लाभले एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड